नमस्कार एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. माझं नाव प्रोफेसर तोंडारे संतोष आणि मी नवीन जी सिरीज आपण स्टार्ट केली आहे त्यामधल्या आणखी एका नवीन ऍड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजची जी ऍड आलेली आहे ती आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, FSSAI असं म्हणतो. जनरली तुम्ही बघत असाल कुठलाही प्रोडक्ट ज्यावेळेस आपण परचेस करतो FSSAI रिकग्नाइज्ड असतात, म्हणजे त्याचा फॉल्ड मार्केट या सगळ्या गोष्टी यामध्ये असल्या पाहिजे. तर त्यातली जी पोस्ट आहे आणि आपण बघू शकता तर डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे फॉर व्हेरियस ग्रुप ई पोस्ट. ओके, आता ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे आणि यासाठी जे इलिजिबिलिटी आहे ती काय असेल बघा. तर बिफोर अप्लाइंग द पोस्ट कॅन्डिडेट मेक शुअर दॅट दे फुलफिल द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द पोस्ट अप्लाइंग फॉर. FSSAI would admit to the examination all gender applying for the post with required fees and basic criteria. The matter regarding immediate lower pay level is pending with honorable court. आता ह्या गोष्टीमध्ये आपण न पडता आपण डायरेक्टली जाऊयात मोड ऑफ ऍप्लिकेशन करत का, कारण इनिशियल सिलेक्शन होणं गरजेचं आहे. सो मोड ऑफ ऍप्लिकेशन ऍज युजल आहे, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू द वेबसाईट. ही वेबसाईट आहे www.fssai.gov.in. ओके, इम्पॉर्टंट डेट सगळ्यात महत्वाचं आहे बघा. वेबसाईट लिंक ओपन फॉर ऑनलाइन रजिस्ट्रेशन जी आहे ती स्टार्ट होणार आहे 8/10/2021 आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे 7/11/2021, म्हणजे ऑलमोस्ट आणि 1 month भेटतोय 8 तारखेपासून. कट ऑफ डेट दिलेली आहे 7/11/2021 ऑब्विसली. Tentative date for availability of downloadable admit card for CBT, computer based test shall happen on stage 1. It will be published on the website after date of online application. So, CBT ahe, date of CBT 2, thus declare for this. An important condition has been the authority reserves the right to make any changes in the states. Okay, so good. हेल्प फॅसिलिटीसाठी तुम्ही इथे या डेस्क वरती जाऊ शकता, तुम्ही मेल पण त्यांना करू शकता. आता मी डिरेक्टली जातो डिटेल्स ऑफ पोस्ट मध्ये. कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत बघा. पोस्ट कोड 2 आहे, नेम ऑफ द पोस्ट आहे असिस्टंट डायरेक्टर. दोन कॅटेगरायझेशन आहे. पहिला जो असिस्टंट डायरेक्टर आहे तो आहे ऍडमिन ऍट फिनान्स. पे लेवल 10 आहे, एज लिमिट आहे 35 इयर्स. टोटल 5 सीट्स आर देअर. कॅटेगरीवाईज डिस्ट्रीब्युशन अनरिझर्व साठी 2, ओबीसी नॉन क्रिमिनल साठी 1 आहे, एससी साठी 1 आणि ईडब्ल्यू साठी 1. लीगल असिस्टंट डायरेक्टर अगेन जस्ट 1 पोस्ट येते. असिस्टंट डायरेक्टर टेक्निकल ज्या ज्या आहेत त्यातल्या 9 पोस्ट आहेत. अनरिझर्व साठी 4, ओबीसी नॉन क्रिमिनल मध्ये 3, एससी 1, ईडब्ल्यूएस 1. डेप्युटी मॅनेजर जे की कॅटेगरायझेशन त्याने दिले बघा, जर्नलिझम ऑर मास कम्युनिकेशन ऑर पब्लिक रिलेशन, 5 जागा आहे त्याच्या. आणि डेप्युटी मॅनेजर मार्केटिंग मध्ये 1 जागा आहे. सो टोटल अशा ज्या जागा आहेत त्या आहेत 21. त्यानंतर इकॉनॉमिकली सेक्शनसाठी वगैरे ते दिलेलं आहे. आता ऍप्लिकेशन फीस बघूयात. जनरल कॅटेगरीसाठी आहे 1000 फीस. एक्टिवेशन चार्जेस आहेत 500. सो टोटल 1500 हॅज टू बी पेड. आणि अदर दॅन दॅट ऍप्लिकेशन फीस नीड आहे, फक्त इंटिमेशन चार्जेस जे आहे ते 500 रुपीज आहे. कॅन्डिडेट्स अप्लाई फॉर मल्टिपल पोस्ट वुड बी रिक्वायर्ड टू रजिस्टर सेपरेटली फॉर इच पोस्ट. ऍप्लिकेशन फी करावं लागणार. सर्विस कंडिशन त्यांनी दिलेले आहे, टेस्ट स्किल वगैरे. इलिजिबिलिटी क्राइटेरिया एज युजल, कॅन्डिडेट मस्ट बी आयदर अ सिटीजन ऑफ इंडिया, अ सब्जेक्ट ऑफ नेपाल, सब्जेक्ट ऑफ भूतान ते आपण म्हणू शकतो हे सिटिझनशिप जे आहे त्यामध्ये. नेक्स्ट आहे तो म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन, सगळ्यात महत्वाचं आहे. असिस्टंट डायरेक्शन डायरेक्टरसाठी जे स्टेज ऑफ सिलेक्शन आहेत ते 3 आहेत, सीबीटी स्टेज 1, सीबीटी स्टेज 2 आणि इंटरव्ह्यू. असिस्टंट डायरेक्टर टेक्निकलसाठी तसेच आहे, सीबीटी स्टेज 1, सीबीटी स्टेज 2, इंटरव्ह्यू. आणि डेप्युटी मॅनेजरसाठी सेम. आणि वेटेज आहे बघा, सीबीटी 1 25-50%, सीबीटी 2 35% आणि इंटरव्ह्यू 50%. शॉर्टलिस्टिंग कसं होणार आहे सीबीटी स्टेज 2 साठी? कॅन्डिडेट्स इन द रेशो 1:20 विल बी शॉर्टलिस्टेड ऑन ऑल्ड फॉर सीबीटी स्टेज 2. 1:20 रेशो आहे. इंटरव्ह्यू साठी आहे 1:5 आणि ते असणार आहे सीबीटी 2.
त्यानंतर रेझोल्युशन इन केस ऑफ टाय इंटर्स मेरिट जे तसं दिलेलं आहे. ॲज युजल आपण जे नेहमी फॉर्म भरतो तर ती तशीच प्रोसेस आहे. तर आता आपण जाऊयात त्यानंतर डिपेंडन्स साठी जे दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी. एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी 5 इयर्स 35+5 40 इयर्स अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी नॉन फेमिलियर साठी 3 इयर्स पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज असेल तर 10 इयर्स त्यानंतर प्लस एससी एसटी कॅटेगरी असेल तर 15 आणि ओबीसी विद्यार्थ्यांचे 30 इयर्स एक सर्व्हिसमॅन असाल तर 5 इयर्स पर्यंत तुम्हाला Like go for the next and go for educational qualification. Yes, we have that educational qualification first. Bachelor degree, assistant director school bachelor degree from a recognized university and 6 years of experience in handling, administration, finance, human resource development, and or vigilance and account matters. And also desirable ahe MBA degree from a recognized university. So if you have a bachelor's degree plus MBA, you can apply for this one. Or a degree of law from a recognized university. आपण लीगल मध्ये बघितलं त्यासाठी फी असतात. त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर टेक्निकल साठी तुम्ही बघू शकता तर दिलेलं आहे मास्टर डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री फूड टेक्नॉलॉजी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड न्यूट्रिशन ऑर एडिबल ऑइल टेक्नॉलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी ऑर डेअरी टेक्नॉलॉजी ऑर एग्रीकल्चर ऑर हॉर्टिकल्चर सायन्स ऑर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी टॉक्सिकॉलॉजी public health or health science or PGWA at least 1 year duration in food safety or food science food processing methods ahe baki je details are there or BTech in food technology or dairy technology biotechnology as well tar anta desirable qualifications madhi tani mantlele ahe doctorate degree in any of the aforesaid subjects what is the left of place of your doctorate degree desirable or the doctorate of the amount of नेम ऑफ दी पोस्ट पुढचे आहे डेप्युटी मॅनेजर. डेप्युटी मॅनेजर साठी तुम्ही क्वालिफिकेशन दिलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑर डिप्लोमा इन जर्नलिझम ऑर मास कम्युनिकेशन ऑर पब्लिकेशन ऑर MBA विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग. अदर क्वालिफिकेशन अपार्ट फ्रॉम दॅट 6 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे इन द रिलेव्हंट एरिया. जनरली मार्केटिंग मध्ये वगैरे जर असाल तर 6 इयर्स ओके. सो एक्झामिनेशन सेंटर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सेंटर तरी दिलेलं आहे. सेंटर कोड आपल्या महाराष्ट्राचा आपण बघूयात. येस पुणे दिसतोय, नाशिक आहे, नांदेड आहे, नागपूर आहे, त्यानंतर मुंबई ऍज युजल असणारच आहे. येस नियर अबाउट आपण जर बघितलं तर हा धुळे पण आहे. येस तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटतं सेंटर ते तुम्ही ऑप्ट करू शकता. मेक शुअर दॅट महाराष्ट्रातलं सेंटर हे असावं जेणेकरून तुम्हाला रीच आहे जो आहे जो आहे तो सोपा होऊ शकतो. CBD 2 साठी जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते थोडेसे कमी असते. आय गेस आपण जर मार्कचा विचार केला तर मुंबई आहे इथे आपली मुंबई जर म्हणजे जनरली जे कॅपिटल आहे त्या ठिकाणी त्यांचे एक्झामिनेशन सेंटर. तुम्हाला सिलेबस तुम्ही बघू शकतात. For syllabus for various post candidates are visit FSSAI website under tab jobs and तिथे तुम्ही सिलेबस वगैरे चेक करू शकता. बाकीचे डिटेल्स दिलेले आहे फॉर्म कसा भरायचा वगैरे तुम्ही स्क्रूप करा. ऑपॉर्च्युनिटीज जागा एक असेल किंवा 100 जागा असतील. शेवटी कॉम्पिटिशन हे आपल्या आपल्या सोबत असतं आणि हे सगळे जे आहेत ते परफॉर्म आहेत त्यानंतर जर आपण म्हणू शकतो जे की तुम्हाला कॅटेगरी वाईज जे असेल ते तुम्हाला ते अटॅच करायचे असतात. सो जस्ट गो थ्रू दोज टर्म्स ऑल्सो. सो दिस इज ऑल अबाउट द ऍडव्हर्टाइजमेंट. आय गेस यू विल फील दिस फॉर्म फ्रॉम 8/10/2021. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत असेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच.